काँग्रेसचे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभेच्या 250 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलंय. 1 ऑगस्टपासून राज ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता वेगळा पवित्रा घेतलाय. परिणामी हा स्वबळाचा नारा आहे की दबाव तंत्र आहे असा प्रश्न आहे. मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाला सत्तेत आणण्याची घोषणा केली आहे. मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं. पदाधिकारी मेळावा याचसाठी घेतल्याचंही राज ठाकरेंनी आवर्जून सांगितलं. युती करायची का, कोणाबरोबर जायचं हे सगळं आपण नंतर ठरवू असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काहीही करून. अनेक लोक हसतील, हसू देत, काही कारण मला काही हरकत नाही त्याला. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत. तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका. जवळपास 225 ते 250 जागा आपण लढवणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज ठाकरेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. राज ठाकरे लोकसभेच्या 18 जागा लढवणार असल्याची चर्चा तेव्हा सुरू होती. मात्र राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. त्यानंतर राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी 4 जाहीर सभाही घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी ज्या 4 उमेदवारांसाठी सभा घेतल्या ते 4 उमेदवार निवडूनही आले होते. त्यात नारायण राणे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश मस्के आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सोबत असणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीतही महायुती सोबतच असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज ठाकरेंनी विधानसभेसाठी नवी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा हा स्वबळाचा नारा आहे की महायुतीत जागा वाढवून घेण्यासाठीचं दबाव तंत्र आहे असा प्रश्न निर्माण झालाय. कारण महायुतीत आधीच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 पक्ष असल्यामुळे मनसेला जास्त जागा मिळाव्यात यासाठीची ही रणनीती तर नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय. तर राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे महायुतीतही चांगलीच चलबिचल निर्माण झाली आहे. तर राज ठाकरेंची समजूत घालू असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यांचा प्रश्न आहे, वरिष्ठ आमचे त्यांच्याशी बोलत आहेत, त्यामुळे मला वाटतं की हा वरिष्ठ पातळीचा निर्णय आहे. त्या बाबतीमध्ये मला काही फारशी माहिती नाही. राज ठाकरेंची राज्यभरात लोकप्रियता कायम आहे. राज ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी होते. त्याचा फायदा महायुतीला लोकसभेत झाला होता आणि विधानसभेतही फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन शिवसेनेकडूनही सामंजस्याची भूमिका घेण्यात आली. राजसाहेबांनी अशी घोषणा केलेली असेल तर निश्चितपणे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील आणि अजून निवडणुकीला तसा पुरेसा कालावधी आहे, त्याच्यामुळे माझी खात्री आहे की याबाबत निश्चितपणे चांगला असा निर्णय पुढच्या काळामध्ये होईल. नाही, आता मी कसं सांगू शकणार. मी एवढंच म्हटलं की आम्ही महायुती म्हणून आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिलेला होता ते मोदी साहेब करत असलेले प्रगती बघून पाठिंबा दिलेला होता. त्यांचे अतिशय चांगले संबंध हे आदरणीय शिंदे साहेबांचे आहेत, आदरणीय फडणवीस साहेबांचे आहेत, ते त्यांच्याशी निश्चितपणे ह्या विषयावर बोलतील याची मला खात्री आहे. महायुतीला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला वेगळी चूल मांडण्याची घोषणा केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला गुदगुल्या झाल्या नसत्या तरच नवत. महायुतीत घटक पक्षांना कमी जागा मिळणार असल्यानं त्यांच्यात असंतोष निर्माण झाल्याची टीका ठाकरे गटानं केली. तर भूमिका बदलणं राज ठाकरेंच्या रक्तात असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसंच राज ठाकरेंच्या रूपानं मराठी मतं फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे बॉम्बे टू गोवामध्ये अमिताभच्या रोलमध्ये असतात, कधी ते दिवारमधले अमिताभचा रोल करतात, कधी ते शोलेमधला रोल करतात, कधी कालियामधला रोल करतात, कधी एकदम कालीचरणमधला रोल करतात शत्रुघ्न सिन्हाचा.
त्यामुळे ते असे विविध भूमिकांमध्ये येत असतात ते, आणि ते राजकारणाला चित्रपट समजतात. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी आधीपासूनच तयारी सुरू केली. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातच राज ठाकरेंनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा. राज ठाकरेंनी 2024 विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत, कारण मनसेनं त्यांच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत सर्व निवडणुका या स्वबळावरच लढवल्यात. 2009 मनसेनं विधानसभेच्या 143 जागा लढवून 13 मतदारसंघात विजय मिळवला होता, तर 2014 मनसेनं 219 जागा लढवून एका जागेवर विजय मिळवला होता. 2019 मनसेनं 101 जागा लढवल्या, मात्र एकाच मतदारसंघात विजय मिळवता आला होता. आता महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन तगडे प्रतिस्पर्धी रणांगणात असताना राज ठाकरेंची मनसे विधानसभेचं मैदान मारेल का, की जागा वाढवून घेण्याचं राज ठाकरेंचं हे दबाव तंत्र आहे, हे आता लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.